नमस्कार, पळोया प्रुडंट खबरो। बीजेपी काँग्रेस आपाच्या जाहीरनाम्यांनी सरकारी स्किमींचो बोनांजा, डबल बोनांजा, सुपर बोनांजा आयचे घडयेक एकूय चालीक लागूंक शकना। पळयात जाहीरनाम्याचो पंचनामो। गोयच्या हायवे टाय ड्रायव्हरांच्या फेटल एक्सिडेंटाच्यो केशी बोटार मेजपा इतल्यो सुद्धा ना। वर्षाक एखाद दुसरी गोयात कायदो बरो चल्ला म्हण सुप्रीम कोर्टाक दाखोवपाची तयारी। गोयभर शिवजयंतीचे सुवाळे, शिवजयंतीचे पोस्टर पिजले म्हण वाळपय तापले। पालिकेचे सुवातेर शिवाजीचो पुत्रो बसोवपा वेल्यानूय तणाव। किजील करतल्यांक पोलिसांनी उखल्ले, परिस्थिती नियंत्रणात। आणि गोय सरकार दर्यादेग वाठारा खातीर करता गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन। 28 फेब्रुवारी मेरेन प्लॅन एनजीटीक। दर्यादेग वाठारातल्या लोकांक थाकाय, खासा रिपोर्ट। बीजेपी काँग्रेस आपाच्या इलेक्शन जाहीरनाम्यांनी सरकारी स्किमींचो सुपर बोनांजा। मात चालीक लावून गेला एकूय जाहीरनामो आयच्या घडयेक चालीक लागूंक शकना। आता सरकाराचो कारभार आज कामां पयशे फुडे पळोवया असो कॉन्ट्रॅक्टरांच्या उधारीचेर चल्ला। पगार, पेन्शनां, भत्ते, वीज खरेदी, रिणांचे जूर, प्रिन्सिपल भरता म्हणल्यार म्हयन्याचे सुरवातेकूच तिजोरी रिकामी। पळयात राजकीय जाहीरनाम्याचो पंचनामो। बीजेपी, काँग्रेस आणि आप तिघांनी सगळ्यो स्किमी तश्यो चालू उरतल्यो म्हूण इलेक्शनाक लोकांक उतर दिला। त्या शिवाय कांय स्किमींचेर पैशे दोबरात तिबरात वाडोवन दिवपाच्योय जाहीरनाम्यांनी घोषणा केल्यात। बीजेपी म्हणटा दर वर्साक इन्फ्लेशना प्रमाण स्किमीचे पैशे वाडटले। काँग्रेस आणि आप दोबरात तिबरात वाडोवपाची घोषणा करून मेकळे जाल्यात। दर एकल्याच्या जाहीरनाम्या प्रमाण सरकाराचे 5 पॉप्युलर स्किमींचे दर एकल्या लावार्थींक पैशे कितले जाता पळयात। DSS लावार्थी 1,45,000, बीजेपी 2,000 दिता, काँग्रेस 2,000 म्हणटा, आप 3,000 म्हणटा। गृहदार लावार्थी 1,51,000, बीजेपी 1,500 दिता, काँग्रेस 5,000 दितले म्हणटा, आप 3,000 दितले म्हणटा। लाडली लक्ष्मी 8,500 वर्साक, बीजेपी 1,00,000 दिता, काँग्रेस 1,00,000 म्हणटा, आप 2,00,000 म्हणटा। 11 लॅपटॉप साधारण वर्साक 18,000, साधारण खर्च 40 कोटी। बेकारी भत्तो लावार्थी 1,00,000, बीजेपीचे काय ना, काँग्रेस म्हणटा 5,000 दितले, आप म्हणटा 5,000 दितले। ह्यो स्किमी चालीक लावून गेले जाल्यार प्रत्येक पक्षाचो जाहीरनामो वर्साक आणि महिन्याक तिजोरेचे कितें हाल करतलो तो पळयात। बीजेपीच्या जाहीरनाम्याचे महिन्याक 70 कोटी, वर्साक 1,000 कोटी स्किमीचेरूच गेले। बीजेपीन 2012 जाहीरनाम्यात बेकारी भत्त्याच्यो घोषणा केल्यो। ह्या जाहीरनाम्यात हयू ना आणि नाय म्हणू ना। बीजेपीचो सरकार खंय दर वर्सा इन्फ्लेशना प्रमाण वाढ करतलो, म्हणजे वर्साक साधारण 6-7% वाढ। आतांच बीजेपीच्यो स्किमी पडटात महिन्याक 62 कोटी, त्यो तेकतल्यो 70 कोटी आणि वर्साक साधारण 750 कोटी। काँग्रेसीचो जाहीरनामो महिन्याक पडटलो तिजोरेक 166 कोटी, वर्साक 1,992 कोटी। आपाचो जाहीरनामो तसोच, महिन्याक साधारण 155 कोटी आणि वर्साक सुमार 1,166 कोटी। बीजेपीचो जाहीरनामो महिन्याक पडटा तिजोरेक 70 कोटी, काँग्रेसीचो साधारण 250 कोटी, जाल्यार आपाचो 150 कोटी। आता सरकारी तिजोरेची गत कितें जातली पळयात। सरकाराची येणावळ वर्साक सगळे टॅक्स, नॉन टॅक्स, केंद्राचे ग्रांट्स आणि केंद्राकडच्यान येता तो रिटर्न टॅक्स आणि पॉवर सेल धरून वर्साक 8,500 कोटी, महिन्याक साधारण 700 कोटी। आणि खर्च पळयात, कसलीच सबसिडी, मेंटेनन्स आणि विकास कामांचेर खर्च करचे पहिलीच तिजोरेचे हाल कितें जातात पळयात। 700 कोटीतले 650 कोटी पगार, वेजीस, पेन्शन, ग्रॅच्युटी, ग्रांट्स, रिणाचेर जूर आणि वीज खरेदीचेर चालले। सध्याचे परिस्थितीत वतात स्किमीचेर 70 कोटी, सरकाराचे तिजोरेत उरले 50 कोटी, तातूंतल्यान सबसिडी अशी खात्याचो नित्याचो खर्च आणि बारीक सारीक कामां करपाची। महिन्याक 150-200 कोटीच्यो स्किमी येतल्यो खंयच्यान? रीण वा केंद्रान पैसो दिल्याशिवाय गोंयचो सरकार आज एकूय काम कित्याक करपाक शकना? GSIDC, PWD, WRDची 1,500 कोटींची बिलां पेंडींग कित्याक उरतात त्याचे फाटले कारण हे परिस्थितीत आप
जावं बीजेपी वा काँग्रेसीचे नवे जाहीरनामे चालीक लायल्यार हांगासरले टॅक्सपेयरांचे कुस्तार सरकारान स्वतः रीण भरवण जावन आनी गोंयकारांक रीण भरवण करून स्किमी चलोवचे पडटले. एका दमडेचे काम सरकार रिणा शिवाय करूंक शकचो ना आनी सद्याचीच रिणां भरपाची गोंयांक ताक ना. राज्याचे रीण पावलां 17,000 कोटी वयर. तातूंत पब्लीक अकाउंटाचे सरकार देणे आसा 5,000 कोटी वयर. वर्साक आदले रिणाचे जूर भरूंक वता 1,100 कोटी जाल्यार दर वर्सा सरकार घेता ते सादारण 1,500 कोटीतले 600 कोटी म्हणजे सादारण 35% रीण वता आदले रीण भरूंक. 15-1% चल्ले नित्याचे रेव्हेन्यू खर्चाचे. 50% रीण उरले नवी कामां आनी प्रकल्पांक. ही सध्याची परिस्थिती. सरकार आतांच रीण फारीक करूंक वर्साक 500 ते 600 कोटी नवे रीण काडटा. मायनिंग, टुरिझम, लिकर ट्रेड धरून चडशी इंडस्ट्री सध्या जाम. सरकाराची सध्याची ग्रोथ शुन्य पार करून नेगेटिव्हात रसतळाक चल्ली. टॅक्सपेयर आणि उद्योग व्यवसाय टॅक्साचो भार घेवपाचे परिस्थितीत ना. तिजोरी रिकामी करपाचे जाहीरनामे चालीक लागतले कोणाचे कुस्तार वजें कोणाचे माथ्यार. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. गोयच्या हायवेचेर टायट ड्रायव्हरांच्या फेटल एक्सिडेंटाच्यो रेजिस्टर्ड केशी पोटार मेजपा इतल्यो सुद्धा ना. वर्साक एखादी मात टायट ड्रायव्हरांक तालांव भरपूर पडटा. गोंयांत हायवेचेर म्हाल वा पॅसेंजर गाडयो चलोवपी ड्रायव्हरांक सोरो विकूंक पयली सावन एक्साइज बंदी. गोंयांत कायद्याची अंमलबजावणी बरे तरेन चल्ल्या म्हण दाखोवंक हे आंकडे आतां सुप्रीम कोर्टा फुडें दवरपाची तयारी चल्ल्या. हायवेचेर टायट जावन गाडयो मोखतात म्हूण बार बंदीचो विशय सगळ्याक जाला खरो. मात गोयचे ट्राफीक पुलिसांचे आंकडे शॉकात करपाचे. गोयचे हायवे आनी स्टेट हायवे वेले एक्सिडेंटाची स्टॅटिस्टिक्स घेवन सुप्रीम कोर्टात दाद मागपाक वेगळे पेटिशन घाल्यार कोर्ट गोयचो वेगळो विचार करपाक शकता अशें कांय कायदे तज्ञांक दिसता. गोयच्या एक्साइज नेमात ड्युटेर आशिल्ल्या ड्रायव्हराक सोरो विकपाक बंदी आसा. आतां गोयचे फेटल एक्सिडेंटांचो डेटा पळयात. वर्स 2013 हायवे स्टेट हायवेंचेर सोपिल्ल्यांचो आंकडो 149 वट्ट सोंपले 281. वर्स 2014 हायवे स्टेट हायवेंचेर सोपिल्ल्यांचो आंकडो 160 वट्ट सोंपले 307. 2015 वर्सा हायवे स्टेट हायवेंचेर सोपिल्ल्यांचो आंकडो 181 वट्ट सोंपले 322. 2016 जुना मेरेन हायवे स्टेट हायवेंचेर सोपिल्ल्यांचो आंकडो 84 वट्ट सोंपले 158. ह्या फेटल ॲक्सिडेंटांनी सोरो पिवून गाडयो चलोवपी केस एकूच. 2014 नॅशनल हायवे आनी स्टेट हायवेचेर सोपिल्ले 160 लोकांत एकूय केस सोरो पिवून गाडी चलोवपाची ना. जाल्यार 2015 ॲक्सिडेंटांनी सोपिल्ले 181 जाणांत एकूच केस सोरो पिवून गाडी चलयल्याची. बाकी सगळ्यो केशी रॅश अँड नेग्लिजंट ड्रायव्हिंग म्हळ्यार बेशिस्त गाडयो चलोवपाच्यो. सोरो पिवून गाडयो चलोवपी ड्रायव्हराक धरपाक पुलीस आरटीओ खासा ड्रायव्ह घेत असतात. 2016 सोरो पिवून गाडयो चलोवपी 5,634 ड्रायव्हरांक तालांव पडला आनी टायट ड्रायव्हरांनी केल्ल्या फेटल ॲक्सिडेंटांचो आंकडो पळयल्यार गोंयांक वेगळे हायवे बार बंदीची गरज ना अशी केस सुप्रीम कोर्टा मुखार उबी करपाचे यत्न चल्ल्यात. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार. घेऊया एक ब्रेक.